माझ्या घड्याळमध्ये आठ आणि मी घेते चहा. खरं तर मला चहा ग्लासमधूनच आवडतो कारण माझे फेवरेट कप सगळे फुटून जातात माझ्या हातून. त्यामुळं मी घेते चहा आणि मी डेलीच असा घेते. खरं तर खूप रेअर मी माझ्या आवडत्या कपांमधून घेते कारण माझ्याकडे पण एक कपांचं कलेक्शन आहे पण माझ्याकडून खूप वेळा फुटतं. सो अपना ये स्टील का फंडा अच्छा आहे. तर चला तर मग फ्रेंड्स मी डेली व्लॉग सुरू करते. आता मी बनवते मॅगी. आज मुलांना मॅगी खायची आहे तर पहिला मी आर्यवनची सुकी मॅगी बनवून घेते. त्यांना जास्त सुकी आवडत नाही आणि नंतर मी मला आणि त्यांना सुकी मॅगी बनवते. चला तर मग बनवूयात मॅगी. फ्रेंड्स या सगळे ब्रेकफास्ट करायला मी बनवली आहे मॅगी. सुपी मॅगी बनवली आहे विथ ऑनियन. कांदा घातला आहे मस्त लागतो त्याच्यामध्ये. कधी तुम्ही पण ट्राय करा. चला तर मग आपण नाश्ता करू. हॅलो फ्रेंड्स, आता मी आरवीला एक घागरा शिवती आहे. सो मला अमृताने सांगितलं शिवायला तर चला तर मी शिवून घेते तिला घागरा. क्रिएटिव्हिटी काहीतरी करूयात आपण. इकडे मशीन लावली आहे मी. आता मी आपला जो ड्रॉइंग टेबल आहे तो काढला आणि तिथं मशीन केली आहे. तर चला तर मग मी शिवून घेते आता आरोईचा घागरा. तर आता मी कटिंग करून घेतला आहे. डिझायनिंग आता बघू कसं होतं आहे. त्या हिशोबाने आपण आरोईचं पारंपरिक परकर आणि पोलकर डिझाईन करूयात. चला तर मग जाऊंगो ना. हे तुम्ही बघू शकता समुद्र वेलाचं पूल. आता मी बीचवर आलो आणि हा समोर सगळा मॅंग्रो आहे. सुंदर फ्लावर आहे. हे मला खूप आवडतं. छान आलं ना आरोही. किती बोट आलेत बघा किनाऱ्यावर. समुद्र किनाऱ्यावरती किती घाण आणि कचरा टाकलेला आहे माणसाने. तर हे खूप खराब वाटतं मला. इतकं सुंदर आपला नेचर आहे निसर्गाने बनवलेला आणि आपण इथे एवढं घाण आणून टाकतो. हे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकार. तर कृपा करून असं समुद्र किनाऱ्यावरती किंवा तुम्ही कुठे असं निसर्ग ठिकाणी जाता तर असे कचरे प्लीज टाकू नका. तर मी मला इथे भृंगराज भेटला आहे आणि जागा बघून ठेवते म्हणजे मला कळेल. वाव चला फायनली समुद्र देवानी माझी मदत केली आहे. खूप हेअरफॉल होत होता. अगं बाई झाड आलं का माझ्या हातात. अरे अरे झाड पण आलं का. पण झाड लावू शकते मी घरी. तुम्ही बघू शकता मला एवढा छान भृंगराज मिळाला आहे. आता तेल घेते जरा खोबऱ्याचं. थांबा म्हणाल फोन जरा स्पीकरवर टाकते पाच मिनिटं थांब. मला आधी भृंगराज घेऊ दे. सारखी शोधत होते मी गवतामध्ये पण मला दिसत नव्हता. असतोच नाही तरी ते सापडायला पाहिजे. बापरे मृणाल इथं सगळा भृंगराजच आहे. हा मी तोडते बस झाला एवढा परत घेऊन जा नेक्स्ट टाइम. हा तुम्ही बघू शकता मला एवढा भृंगराज सापडला जे हेडफॉन साठी खूप गुणकारी आहे. जसं तेल मला बनवायचं आहे. आणू आला
वाला हॉट पैराशूट ऑयल वाला भैया, और पैराशूट ऑयल चाहिए कोकोनट। हाँ मुझे ये भृंगराज का ऑयल बनाना है, तो इस आप दिखाइए मैं ले लूँगी। अच्छा एक आता मी बनवते आहे भृंगराजचं तेल, जिथेकडे मी भृंगराज घेतला आहे जो मी याच्यामध्ये पिसून घेणार आहे, आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये शिजवून घेणार आहे मी चांगला कुरकुरीत, मग त्या तेलामध्ये ग्रीन कलर उतरेल। चला तर मग मी बनवून घेते आहे। होऊ शकतंय मी हे वाटून घेतलेलं आहे आणि हे किती काळं झालेलं आहे बघा, भृंगराजची ओळखीच असते। हे पहा तुम्ही याचा ज्यूस, आणि आता तेल बनवल्यानंतर हा हिरवा होतो महाभृंगराज। आता 2 मिनटं जर असंच ठेवलं तर ह्याला एक ब्लॅक शेड येते। हा आहे ओरिजिनल महाभृंगराज, जी खरंच पृथ्वीवरची एक संजीवनी आहे। तर तो ओळखायचा कसा, तर अशी छोटी छोटी फुलं असतात याची, आणि पानाशी त्रिकोणी आकाराची लांबसर असतात, तुम्ही बघू शकताय। मी एका कढईमध्ये त्याला शिजवायला घातलेलं आहे भृंगराजचे पाण्याने कोकोनट ऑइल नाळाचं तेल, तर तुम्ही बघू शकताय। आता हे सध्या अजून कच्चं आहे, पण याला इतकं शिजवायचं की ही पानं कुरकुरीत झाली पाहिजेत, म्हणजे आपण जर हातावर घेतलं तर इझिली क्रश झाली पाहिजेत, तेव्हा गॅस बंद करायचा आहे। आणि हे पूर्ण असं झाकून ठेवायचं आहे रात्रभर, मग सकाळी पूर्ण अर्क या पानांचा त्या तेलामध्ये उतरतो, आणि नंतर मग ह्या तेलामध्ये तुम्ही अजून डायल्यूट तेल दुसरं तेल घालून मग तुम्ही केसांवरती लावू शकता, किंवा डायरेक्ट असं जरी लावलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही। तुम्ही बघू शकता आहात की हे तेल होत आलेलं आहे आणि एकदम असं ग्रीनिश कलरचं तेल झालं आहे। हे त्याची शेड तुम्हाला दिसेल। आता हे फाडली 2 मिनटं मी याला जरा हे करेन, आणि मग गॅस बंद करून टाकायचा, आणि हे कढईत असंच राहू द्यायचं रात्रभर। या पानाचं पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरेल। चला तर मग फ्रेंड्स।